नमस्कार मित्रांनो, मी संभाजी जाधव, डाळिंब शेतकरी या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आणि या ठिकाणी बाजाराची सद्यस्थिती जर आपण पाहिली तर अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी बाजारभाव आपल्या शेतकरी बांधवांना डाळिंबामध्ये मिळत आहेत। मित्रांनो, तुम्ही बघू शकता, जर अशा पद्धतीचा जर माल असेल तर ह्या मालाला आज 150 ते 200 रुपयाचं रेट या ठिकाणी बाजारपेठेमध्ये मिळत आहे। 60-70-80 रुपयापासून गोटी स्टार्ट होते, तर चांगल्या क्वालिटीचा मालाला ॲव्हरेज जवळजवळ ते 150-155 रुपयाचं ॲव्हरेज या ठिकाणी मिळत आहे मित्रांनो, आजच्या सध्याच्या स्थितीमध्ये। परंतु जर तुमचा माल ओव्हर होत असेल तर त्याला विरलता ठेवा, आणि जो राहिलेला माल आहे त्याला अजूनही पुढे तेजी मिळेल। सप्टेंबरमध्ये याच्याहीपेक्षा टाईट मार्केट आपल्याला मिळणार आहे मित्रांनो। परंतु जर आपला माल ओव्हर होत असेल आणि ओव्हर झाल्याच्यानंतर तरीसुद्धा आपण म्हणत असेल तर रेट मिळतील म्हणून थांबू, परंतु ती आपली मोठी चूक होणार आहे मित्रांनो। माल ओव्हर झाल्याच्यानंतर आपल्याला रेट हे अतिशय कमी प्रकारे मिळणार आहेत मित्रांनो, रेट असूनसुद्धा रेट मिळणार नाहीत। म्हणून आपण काय करायचं, माल विरळता ठेवायचा आहे मित्रांनो, आलेला माल काढायचा आहे, आणि राहिलेला जो बारीक माल आहे त्याला आपण 1 महिना 15 दिवस ठेवू शकतो, त्यामुळे त्याचेही रेट आपल्याला ह्या मोठ्या मालापेक्षा चांगले मिळतील अशी दाट शक्यता वाटते मित्रांनो। म्हणून आज या ठिकाणी तुम्हाला एकच सांगणं आहे मित्रांनो, जर माल तुमचा काढणीसाठी आलेला असेल म्हणून तुम्ही ते थांबायचं नाही मित्रांनो, तो माल विरळता ठेवायचा आहे, आणि राहिलेला उर्वरित माल आपण या ठिकाणी 8-15 दिवसांनी विकू शकतो। त्यामुळे आपल्याला सप्टेंबरमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे रेट मिळणार आहेत मित्रांनो। तुम्ही बघू शकता या मालाला आता सध्या हार्वेस्टिंग चालू आहे, या मालाचं जवळजवळ 70-75-80 रुपयाचं ॲव्हरेज मागच्या आठवड्यामध्ये मिळत होतं, परंतु आता रेट उचललेले आहेत, त्यामुळे आपल्याला 100-110 रुपयाचं ॲव्हरेज या ठिकाणी मिळत आहे मित्रांनो। त्यामुळे आता तुम्हाला एकच सांगणं आहे मित्रांनो, जर आपला माल आलेला असेल तर चालू ठेवा, थांबण्यासारखा असेल तर थांबा, अजूनही रेट उचलतील। परंतु जर आपला माल ओव्हर होत असेल आणि भावाची वाढ होईल या हिशोबाने जर आपण थांबत असेल तर ती आपली चूक होणार आहे, त्यामुळे माल विरळता ठेवायचा आहे मित्रांनो। राहिलेला माल 8-10 दिवसांनी विकला तरी त्याचे पैसे बनणार आहेत, या मोठ्या मालापेक्षा लहान मालाचेसुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे पैसे बनणार आहेत। त्यामुळे आज तुम्हाला एवढंच सांगायचं होतं मित्रांनो, माल जर आलेला असेल तर त्या ठिकाणी आपण चालू ठेवा, विरळता ठेवा, लगेच सरसकट झाड खाली करू नका, जागेवर सौदे मंदीमध्ये करू नका। आता मंदीचा काळ तर संपतोच, परंतु इथून मागच्या ज्या शेतकऱ्यांनी मंदीच्या काळामध्ये जे सौदे केले त्यांचा 1 लाख रुपयाचा तोटा या ठिकाणी होणार आहे मित्रांनो। म्हणून तुम्हाला एकच सांगणं आहे, जर माल आपला चालू झालेला असेल तर चालू ठेवा, विरळता ठेवा, छोटेले माल मागे सोडा, आणि त्या मालाचे देखील आपल्याला पैसे बनणार आहेत। तर चला मित्रांनो, आज तुम्हाला माझा हा मेसेज पोहोचला असा समजतो, आणि आपली सर्वांची रजा घेतो। धन्यवाद।